माजी अध्यक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं, त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट वरणगाव चौकामध्ये आंदोलन करून निषेध नोंदवला. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने वरणगाव चौकामध्ये परिसरात जोरदार आंदोलन केलं. वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील काळे नेतृत्वात हे आंदोलन केले गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारचे नेते मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करून जुलूमशाही केली, हुकुमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाचा वापर राजकीय कामासाठी केला, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र रोष आहे. राज्यातील 1.5 ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरूच राहील. हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणाऱ्या विरोधकांचा आवाज पुस्तक जामीन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आपल्या आयुधाचा वापर करून जे मांडणार होते आमदार आपले, त्या 12 आमदारांचं निलंबन एका प्रकारे आपलं विधानसभेमध्ये नसलेलं बहुमत दाखवण्यासाठी या सरकारने केलेलं आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. अरे यांच्याकडे जर बहुमत असतं विधानसभा अध्यक्षांची निवड आणि याची अगोदरच केली असती, म्हणून एका प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी जरी 12 आमदारांचं निलंबन केलं असलं तरी या महाराष्ट्रातील जनता यांचे निश्चितपणे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येथे करत आहेत. धन्यवाद. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.